पंपिंग हाउस फ्रांचाइज कॅम्प इथं बहुतेक ठिकाणी घराघरातनं मोबाईल चोरी होतात, बाहेर मैत येत आहे, मैत बघायला माणसं बाहेर घराच्या बाहेर जातात आणि घरात जाऊन चोरी होत येत आहेत। त्यासाठी आमचे कुणाल सरपंच साहेब यांनी आम्हाला फ्रांचाइज कॅम्पमध्ये कॅमेऱ्याची सोय करून दिलेली आहे। राजू भुतकर साहेब हे आमचे प्रमुख पाहुणे होते, अनिल परब साहेब यांच्या तुलनेने कुणाल साहेबांनी आज आम्हाला इथे कॅमेरा लावून देण्यात आला आहे, आमच्या सुरक्षेसाठी कॅमेरा लावून देण्यात आले, आम्ही त्यांचे खूप आभारी आहे। खूपच छान झालं आहे आमच्या रहिवाशांसाठी, कारण की स्वतः आमच्या घरातून 20,000 मोबाईल सकाळी 5-5:30 दरम्यान चोरीला गेला। म्हणजे इवन आम्ही दरवाजा लावलेला असून, लॉक केलेला असून सुद्धा, म्हणजे कडी लावलेली होती, कडी उघडून घरातून मोबाईल चोरीला घेऊन गेले। तर हे एक प्रकारे खूप चांगलं आहे, आणि रात्रीच्या वेळेला जर काही इथे कोणी नसेल बाहेर, शक्यतो असतात पण कोणी नसेल, आणि बाहेरचा व्यक्ती कोणी येत असेल आणि काही म्हणजे काहीही हरकत करत असेल, तर त्यासाठी ते खूप छान आहे। म्हणून मी कुणाल सरमळकर सरांचे मनापासून धन्यवाद मानते, माझ्यातर्फे आणि पूर्ण रहिवाशांतर्फे, आणि खूप छान व्यवस्था त्यांनी केली आहे, असंच त्यांचं आमच्यावर लक्ष असू देत अशी मी त्यांना विनंती करेन। या पर जो श्रीमंत कुणाल सरमळकरने जो सिटी कैमेरा जो बैठाया है, अभी यहाँ का जो चोरी वगैरह जो होता था अभी वो सब कम हो रही है, और इनके मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। हल्लीत गेले काही दिवसाआधी आमचे तिथे समाजसेवक कुणाल भाईंनी आमचे इथे कॅमेरे लावले, ह्याआधी इतक्या ह्या एरियामध्ये इतके प्रॉब्लेम होते, चर्सी नशेडी त्या पद्धतीने ज्या पद्धतीने ह्या इकडे चोऱ्या होत होत्या त्याला आता कुठेतरी येऊन आळा येणार आहे। तर आम्ही आमच्या फ्रेंड ग्रुपच्या माध्यमातून त्यांना सांगितलं होतं, इकडे आमचे शरद मोहरे जे शिवसैनिक आहेत त्यांच्या माध्यमाने आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन गेले 10-15 दिवसामध्ये त्यांनी धावपळ करून कॅमेरे लावले, आणि त्यानंतर आता ही परिस्थिती आटोक्यात आहे, कुठल्या गोष्टीचा इथे वादविवाद नाही आहे। चर्सी मुलं जी बसवत होती तीही निघून गेलेले आहेत, आणि चोरीला थोडा आता मला असं वाटतं की आळा येईल, आणि अशा आम्ही आमच्या फ्रेंड ग्रुपच्या वतीने आम्ही कुणालभाईंचे यांना आभार मानतो। गणेश सेवा कम्युनिटी सोसायटीतर्फे मी सेक्रेटरी प्रकाश गावडे बोलतो आहे। त्या आमच्याकडे चोऱ्या बिऱ्या जबरदस्त होत होत्या, म्हणजे असं होतं की लेडीज लोकांना किंवा लोकांना जाणं येणं लय हालत म्हणजे एकदम बेकारच होती। त्यामुळे कुणाल सरमळकर सरांकडे आम्ही गेलो आणि आम्ही आमची कथा समोर सांगितली त्यांना की बाबा असा असा प्रॉब्लेम आहे, आम्हाला काहीतरी करून द्या। मग त्यांनी आपल्या ह्याने आम्हाला कॅमेरा लावून दिले, त्या कॅमेरामुळे आम्ही सर्टिफाय आहोत आणि व्यवस्थित आतापर्यंत काय प्रॉब्लेम झाला म्हणून त्यांचे आम्ही आमच्या कमिटीतर्फे आम्ही आभार मानित आहोत। श्री गणेश चाळ कमिटीचा मी रोहन अहिरे। या एरियामध्ये मोबाईल चोरी, ड्रग्स, गांजा याप्रमाणे भरपूर वाढले आहेत आणि आमच्या महिलांना पण भरपूर त्रास होत आहे। त्या काळी रात्रीचा गल्लीमध्ये भरपूर चोर लोक फिरत आहेत, त्यामुळे आम्ही बंटी सरमळकरकडे गेलो होतो, त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना सांगितलं तर त्यांनी आम्हाला कॅमेराची सुविधा केली, त्यांचा धन्यवाद। कुणाल सरमळकरांनी आमच्या श्री गणेश चाळ कमिटीमध्ये कॅमेरा बसवलो म्हणून आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो।